जस्ट आपण आता एंटर केलंय 8:34 ला, 8:34 ला आपण एंटर केलंय अंबाजोगाई शहर. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. फायनली आज इथे या घरामध्ये शेवटचा दिवस आहे, सो आपण निघालोय गावाला. पॅकिंग वगैरे सगळं झालेली आहे आणि जसं आता ओमकारच्या उठायची वाट बघतोय. साला काल रात्री गेला होता, म्हणजे मम्मीला घेऊन गेला होता आणि म्हणला की आपण कालच जाऊ, आज दुपारपर्यंत वगैरे येईल. आता रात्री आले संध्याकाळीपात, म्हणलं राहू दे तू, आता आपण जाऊ आज सकाळी. तो आराम कर, तुला चालवायची म्हणलं गाडी, ठीक आहे. सो असा विषय आहे आणि आवरतो, आंघोळ वगैरे करतो, बॅग वगैरे ठेवून देतो आणि मग डायरेक्टली जाऊयात पुढे. चला म्हटलं बाकी सगळं झालेलं आहे आपलं, तर गाड्या आपल्या सोडून येऊ. गाड्या म्हणजे यमा आणि ज्युपिटर आणि मोंजेस सोडायची आहे आणि तेवढं सोडलं की मग बस गाडीत लोड करायची आणि निघायचं. नाश्त्याला बोलवले ओंकारने, ओंकारच्या इथं, आणि मग जायचं आहे खूप नंतर, ठीक आहे. आधी पहिलं गाडी सोडून देऊ, त्यानंतर बोलूया. यमुडी चालवणार आता सोन्या, म्हटलं बरं झालं बंद नाही राहणार, गाडी बंद नाही राहणार म्हणून म्हटलं चालू, म्हटलं जरा गाडी चालती राहील ना, बाकी काही विषय नाही. हे अरे हे राहिलं ना, होश गाडी सोडून आलो. सोन्याला म्हटलं, सोन्या तू गाडी चालव, तो म्हणलं ठीक आहे चालवतो का, म्हटलं तो म्हणलं चालवतो, ठीक आहे म्हटलं चालव. मग गाडी पडून नाही राहिला पाहिजे, यमुडी जीवकी प्राणी ती दिव्यच मुरू द्या, ती ज्युपिटर पांगारे त्याच्या आईच्या गावात. ऑल सेट, ठीक आहे बाबाय, ब्युटिफुल हो, भेटत लवकरच. आपल्याला निघायचं होतं 10 वाजता ओमकारच्या इथून, म्हणजे आपण इथं 10:30 आलो असतो कुठं वहिनींच्या इथं. आता वहिनींच्या इथंच आपल्याला वाजलेत 12:19, बापरे. आणि काय विषय होता काय माहिती का ओमकार, हा मला कालपासून म्हणत होता श्रीकांत, झाल्यावरून आपण गेलो काय झालं, त्याचं आवरून झालं होतं, त्याचा मेकअप झाला होता, बॅग भरायची फक्त थोडीशी राहिली, थोडीशी जस्ट लिटिल, थोडीशी म्हणजे तासभर लागलं त्याला चालायचं असतं एवढं. तर मग कसं एकदम चिलिंग्स मध्ये, चिलिंग्स त्या ब्लॉग मध्ये तू बसलेला आणि तू सगळं त्यांनी काम केलं, त्यांचं सगळ्यांचं नाव घेतलं, माझं नाव विसरलं का? आमच्या शिवमने पण भरपूर काम केलंय. ओके बाळू काका, पंकजला दुधवाला केलं का तू? पुतण्या काकाला काकाच म्हणाल ना रे, बाळू काका. हा हा, त्यातलं टोपण नाव आहे ना. असं अजून सीएनजी भरायचं राहिलाय, मी तो विचार केला होता की म्हणजे सकाळी सीएनजी भरून यावं, सीएनजी भरून आलो असतो ना तर निघालो डायरेक्ट, पण आता लय थांबत थोडीशी घाई झाली. कधी निघतो आता देऊ का, बघ ना पंकु मी किती छान दिसतो त्या कॅमेऱ्यामध्ये, त्या ब्लॉगची शोभा वाढेल, बल्ल्या दिसतो. सीएनजी वाढत आईचा फोन होता सारखा झाला की बाबा निघाले की निघाले की कधी निघणार, कधी निघायचं, कालच निघायचं होतं आम्हाला, पण काल थोडस कारण असतो थोडं डिले झालाय, थोडं डिले झालं. असो चाललोय, आता निघालोय, पण गावाकडे खूप वर्षांनी चाललोय, ऍक्च्युली 8 वर्षांनी गावाकडे चाललोय. काय चेंजेस झाले असतील, काय बदलले असतील, तिकडच्या आठवणी, तिकडं पण आपण ना भरपूर म्हणजे राहिलोय ना, मामाकडं, चुलत्याकडं, तर चुलत्यांची मुलं आहेत आमचं, गोट्या, संदीप भैया, असे भरपूर म्हणजे माझ्याच वयाचे आहेत ते, जवळपास 1-2 वर्ष डिफरन्स आहे फक्त, तर मजा येईल त्यांच्यासोबत पण, भरपूर वर्षांनी त्यांना पण भेटतोय मजा नाही. आणि प्लस ओमकार आणि श्रीकांतला परत एक आपल्या देवगाव सोडून जरा वेगळी गावाची मजा, लग्नाची मजा घेता येणार आहे. मी दिसत नाही चुकून शिवम श्रीकांत म्हणतील, नाही त्यांना माहिती आहे श्रीकांत पोंड्या आहे, बल्ल्या. आता आमच्या मॅडमनी आहे ना मेहंदीचा प्रेप म्हणून आहे ना व्हिडिओ पाठवली मला, ओमकार मला विचारतोय की तुझ्या मेहंदीचं काय आहे, म्हणलं मलाच माहित नाही अजून मेहंदी कोण काढणार आहे, वहिनी मेहंदी कोण काढणार आहे, येतील जमतील तुम्हाला मला दोन काम आहेत, काय एक इकडे शॉप मध्ये जायचं, एक 5-5 मिनिटाचेच काम आहेत, म्हणजे अर्धच नाही हो, एक फक्त छत्री आहे ना आपल्या शॉप मधनं हे घ्यायचंय, छत्री ते भैयाचं बाळ आहे त्याने सांगितले. चला आता काय ते बोलून काम करून, मला ती मैत्रीण नारळ घ्यायला बोलवत होती, म्हणलं आता ती यायची नाही जाऊ दे त्यांना घाई चालली. बर कसं वाटते बाळ भैया, काय फायनली चालले नोरी आणायला गावाकडे 8 वर्षांनी चाललोय, ते जाऊ सोनी तर नाही चाललोय ना, सोनी 7
सात ना म्हणजे डॉट आठ वर्ष आले मला म्हणलं ना त्या लग्नाला गेलोच होतो मी आणि त्यानंतर गेलोच नाही. पंधरा ते वीस मिनिट हार्डली लागणार आहे आपल्याला निघायला प्रॉपर. गणपती बाप्पा नुकताच आहे ना सीएनजी स्टेशन झालंय प्रॉपर सीएनजी स्टेशन. तिथं असं हायब्रिड नाही पेट्रोल डिझेल वगैरे काही नाही प्रॉपर सीएनजी झालंय त्यामुळे गर्दी नव्हती भरला लगेच आणि निघालोय. आता आपण ऍव्हरेज पण काढणार आहे गाडीचा किती बसतो नाही हायवेला वगैरे कारण की ना सिटीमध्ये आपल्याला विथ ए सी 25 ऍव्हरेज होती सो मच बेटर चांगलं देईल अजून ऍव्हरेज. टॅक्सी दिसते का तुम्हाला 7:30 अरायवल दाखवतोय आणि जवळपास 6:30 तास झाला असता 318 300 किलोमीटर आहे म्हणजे 340 असा विषय 340 किलोमीटर आपला प्रवास करायचा असं बसूनच. हा हा दिल्ली का कसल्या घराची कल्पना आता जस विषय चालला होता आमच्या श्रीकांतचा जो प्लॅन होता दुबईवरून यायचा तो सक्सेसफुल झाला आणि ज्यांना माहित नाही की आमचा दुबईचा ब्लॉग तो बघा माहिती मी डिस्क्रिप्शन देतो तो बघा लिंक मग तुम्हाला कळेल की काय विषय होता नक्की आणि श्रीकांत आता खुश काय. आता श्रीकांतला पळतापर्यंत चालतापर्यंत सगळं होत पसतापर्यंत श्रीकांत आपण बरंच पळवणार आहे गावाकडे आपल्या पाणी बिणी नसलं ना तर श्रीकांत बोरवर पाणी घेऊन जाणार विहिरीतनं पाणी घेऊन येईल श्रीकांत अशी कामं करा लागते ना करा लागते आमच्या इथे फक्त एक दिवस पाहुणा असतो बाकीचे दिवस मग कामच करा लागतात नाही काम करा लागतात काही विषय हा असा विषय तू करायच लागणार तुला तुम्हाला काय वाटते अरे तुम्हाला काय वाटते की तुम्हाला काय घेऊन चाललेलं आहे तू सुमातलाच बोलला काम करायला हा काम तर करायच लागणार आहे तो नो विषय. ओके रेडी 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 या खायचं तू कडक हा अरे तुला खायला प्यायला मजबूत द्यायला चटणी भाकर कडक आपल्याला अरे तू खाऊन बघ आमच्या शेंगदाण्याची छान चटणी आणि भाकर चुम्मा एक नंबर आधीच खूप उन्हाळा आहे तिकडे शेंगदाणे खायला अरे पाऊस आहे ना आमच्या गावात अरे एक नंबर लागते जसं आम्ही खायचो ना आधी नाही का खिळून बिळून आलं ना रात्री आजी द्यायची नाही का चुलती आणि आजी द्यायची मस्त गरम गरम मस्त भाई त्याच्या शांत चटणी मध्ये खायचं टाकायचं तेल वा सुपर एक नंबर चव. आपल्या शेतात पण पार्टी करायचं चाललंय यांचं तर आपण पार्टी पण करणार आहे पार्टी म्हणजे यांचं खाणं बास बाकी काय नाही. ओके वांग्याची भाजीची पण पार्टी होती आपल्याकडे एक नंबर कडक भरलेल्या वांग्याची त्याच सांगू आपण गावाच्या गावात खूप आठवणी पडत त्या सगळ्या आपण शेअर करणार आहे सांगणार आहे त्यांना सगळ्यांना. अरे मी घाबरलो ना मुला सगळं चालवतोय ठीक आहे काय विषय नाही आपला तुझ्या गाडीची सवय लागली सवय म्हणजे तो स्विफ्ट आणि ही सेमच आहे फक्त स्विफ्ट थोडी बारीक आहे आणि ही थोडी मोठी आहे बाकी विषय तूच गाडी चालवली जास्त चला नगर नगरच्या इकडं आपल्याला जेवायला थांबायचंय अजून काय भूक लागली नाही त्यामुळं संपन उसळ थांबा. नुकतंच आहे ना रांजणगाव क्रॉस केलं आणि पुढे चालतोय कसले कोट से पैसा गेला पण नादच केला विषयच नाही जर खोट होता पैसा गेला पण नादच नाही केला आपण नादच केला बाहेर असं ट्रक वरती भरपूर भेटले ऍक्च्युली ते शूट नाही केलं भरपूर असे भेटतात टाइमपास नाही का मजा येते वाचायला ट्रकच्या मागचं ते लिहिलेलंच होते जबरदस्त आपणची पुण्य नुकतंच आहे ना नगरला पोहोचलोय भूका लागल्या होत्या सगळ्यांना म्हणलंच होतं मला माहिती होतं नगरलाच भूक लागणार आहे कारण की जवळपास 100-150 किलोमीटर होतं ना नगर आपल्यापासून झालं जीवन आली आता काय म्हणलं तर काय म्हणलं जेवायच्या आधी आणि जेवायच्या नंतर कधी पण जाऊन यायचं जर का असं प्रवास करत असेल तर म्हणजे वॉशरूमला असं म्हणतो मोठं गाडी थांबत मोठं ज्ञान दिलंय श्रीकांतने सो सगळ्यांनी ग्रास करून घ्या त्यांना जेवायला थांबलंय आणि दिस इज द मँडेटरी पोज मिरर सेल्फी. ओके जेवून घ्या आधी आत्ता वाजत .3 आणि आपण थांबलो इथं स्वीट होम फन अँड फूड शिवम आहे ना ऑर्डर देताना विषय काय ना आमचं शिवम गाडीत बसल्यापासून मला सांगतोय आणि वणी पण मला सांगितलं होतं की शिवम म्हणजे नाही का त्याला आणि गाडी बसल्यानंतर पण म्हटलं की मलाच खायचं आहे आम्हाला खायचं काय ना काहीतरी आणि म्हणजे खायचं आहे बघ त्याला बाकी काय नाही गाडी यायचं आहे खायचं आहे आणि बास बाळू वगैरेचा पैसा बरबाद करायचा आहे
बाकी काही विषय नाही बरोबर का शिव म्हणलं मम्मी असलो काय मम्मी असलो मी हे रीड करतो हे नाही आणि तू असलो मी हे नाही हे रीड करतो सवाश रे पोऱ्या शिवम काय ऑर्डर केलंय माझ्यासाठी चीज पिझ्झा आणि ग्रेप्स पाहिजे ग्रेप्स म्हणजे ग्रेप्स म्हणते हिंदी मध्ये अंगूर बोलतात मराठीत काय बोलतात ते सांग नाही तर तुला ज्यूस नाही भेटणार मराठीत मराठीत सांगितलं तुला तुला ज्यूस नाही तर ज्यूस कॅन्सल हा हा गप असा तू कॅन्सल मी तुम्ही तुम्ही हिंट दिली की कॅन्सल नाही 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 मी ते तो हे ना इंग्लिश घरात मराठी आहे मराठी पाहिजे का नाही दादा तुम्ही अजिबात नो चिटिंग तुमच्या केलेलं आहे नंतर मला दिसेन चिटिंग केलेली द्राक्ष नसतात ते द्राक्ष असतात द्राक्ष नाही रे तुझा पिझ्झा येतोय ना खायचं का का मोस्ट इंडियनचा पहिला स्टार्टर म्हणलो हा शेअरिंग मी शेअरिंग इज केअरिंग कस आहे यमी यमी सॉस आहे हे तिखट का टाकायचं ओके मस्त पैकी ना जेवण झालंय इथे ना हे बघा हे स्वीट होम फन अँड फूड नगरच्या जस्ट इथं आहे ना फाट्यावरती पण एक नंबर आहे उत्तम भेटतं खायला नक्की इथं व्हिजिट देऊ शकता भारी आहे टोटल जेवण ना तुम्ही म्हणजे टेस्ट वाईज कडक आणि प्राईस वाईज म्हणाल ना ते पण खूप चांगलं आहे इन बजेट आहे सो मस्त सगळे जेवले पोट भरून मस्त वेगळे भारी जेवण झालेलं आहे अशा रीतीने आणि आता पुढे निघालो दाखवते आता किती एक्झॅक्ट अजून चार तास दाखवतोय चार साडेचार तास दाखवतोय कारण जेवणामुळे थोडा तास वाढला आपल्याला बट असो जाऊया निघू डायरेक्टली आता पाय मोकळे करायला थांबलो आपण बाकी काय विषय पण मस्त फायनली आपली गाडी आली आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या गावात खेळतात ना आपल्या गावात खेळतात ना मस्त सुपर ए बोंडा झोप झाली का मग अर्धा तास झोपला असेल कर आपले थोडेसे फोटो स्किल दाखवत आहे जे की मला लिहून शिकून आलेलं आहे अँगल चुकतोय थांब रे साईड लाव अरे थंबनेल माझ्या मागे बघू शकता आमच्या आपल्या आमच्या मराठवाड्यामधली ना थोडीशी हिरवळचे एक अनुभव लुटताना फोटो काढतोय कॅन्डिड कॅन्डिड फोटो आणि काढणारा मनुष्य कोण आहे श्रीकांत विद्याटे जस्ट आपण आहे ना थांबलो होतो इथं कुठलं गाव म्हणले उंबरविडा तर तिथे ना आपल्या सांगोडे गावाचं बस येलवडी आहे तिथले मनुष्य भेटले आपले म्हणले एम ए 14 कुठले म्हणले म्हणलं देवगाव म्हणलं चला आपलेच इथले म्हणलं चला आणि हेच गाव आहे आपण चाललो आपल्या गावाला ते म्हटले की कुठून आहे काय वगैरे वगैरे हा नाही नाही देवगाव आमचं पिंपरी चिंचवड संत तुकाराम महाराजांचं गाव माझा पुतणे हा का बरोबर बरेच बरवड्यातले बरेच आपले तिकडे आहेत अभिषेक काय अभिषेक राहू बरं वाटलं आपलं गाडीचा नंबर वर गाव आहे ना आपल्याला ओळखलं बाबा गावातले आपले चॅनल वर नाही ओळखलं पण नंबर चॅनल वर नाही नंबर वर नाही म्हणलं मी बोंड्या ठीक आहे अजून आपण एवढे मोठे नाही आलेलो बरं असो आता निघत पुढं त्याला थोडे फोटोशूट झाले असतील चला म्हणलं आता आपल्या गावात एंटर म्हणजे गावात म्हणजे आपल्या जवळपास पेशीवरती मराठवाड्यात एंटर केलंच आहे वहिनीबाई म्हणले चहा प्यायचं अवतार जाऊ त्या थोडा चहा प्यायचं म्हणलं ना म्हणून चहा पित शिवम थोडा घ्यायचा एक कठीण चहा आहे आता काय घ्यायचं वहिनीला चहा भारी चहा मस्त ठेवून बघा चहा एक नंबर चहा फुंकर मारून त्या एक नंबर चहा श्रीकांत काहीतरी म्हणत नाही ना काय नाही मी ना लिटर म्हणतो एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढा भारी चहा मला भेटेल टू गुड टू गुड म्हणजे साखरेमध्ये
असो गुळ टाकला गुळाचा चहा भारी भारी काहीतरी तांबे ब्रदरचा गुळाचा चहा फाट्यावरती इथं पाठवता एक नंबर अख्ख्या जवळपास आतापर्यंत 250 किलोमीटर गाडी गेली पण एक पण टोल लागला नाही आणि रस्ते पण चांगले होते पण सिंगल पदरी होते पण चांगले होते पहिला फास्टॅग लागला तो वर्ड हा ना कसं कळलं काय माहिती बट असो किती किती गेला कळेल आता सांगतो नंतर जस्ट आपण आहे ना आता एंटर केलाय 8:34 8:34 आपण एंटर केलंय अंबाजोगाई शहर अजून 12 मिनिटं दाखवते जस्ट 9.4 किलोमीटर डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी सो अंबाजोगाई हा आपला तालुका आहे आणि आपण पोहोचतोय आता फायनली आपण डायरेक्ट डेस्टिनेशन पोहोचले आपण लावलं होतं पण डेस्टिनेशन ही जस्ट थोडी अजून 12 किलोमीटर आहे त्याच्या 12 किलोमीटर अलीकडे अंबाजोगाई तालुका त्यामध्ये आपण थांबलो वहिनी म्हटलं की वहिनीच्या घरी थोडस जाऊन भेटून आणि मग तिकडून निघायचं 15 मिनिटात लवकर होत नसतं 30 मिनिट्स लागतात मे बी बट त्यानंतर आपण घरी पोहोचतो आई पप्पांना भेटायला आजीला भेटायला सगळ्यांना भेटायला पोहोचतो आपण लवकर वहिनींच्या भावाच्या इथं आलेलो आपण थोडस एक दहा पण तो पण थांबतोय आणि मग निघायचं नॉर्मलच द्या एक्सपेक्ट नव्हतं पण वहिनींच्या घरी आल्या आल्या पहिलं जेवण जेवतो बाबा एकच चपाती खायची होती पण दोन चपाती खाऊ घातल्या पण चांगलं होतं भात वरण हा मग चांगलं होतं मला काय कळते आता माझं लग्न झालं मला कळत नाही लग्न झालं कळत माणूस पाण्यात पडल्यानंतर कॉल शकतो पाण्यात नातं या तुझी चढत तुला वेगळं करायचं आपल्याला चॅट करायला भेटलं तुला सोडले लक्षात ठेव गेम खेळायला नाही येतो दिसतोय फोन आता दे हमारा मंदिर छोडकर का म्हणतो आपण रात्री जायचं रात्री का जायचं कारण की तुझी फॅन फॉलोइंग आपल्या मागे हे ओमकरचे बोलत बघ का हे ओमकरचे आधीच सांगतोय नाही हे सगळे ना जे बघतात ना तसं मी त्यांच्या जवळच आहे बरोबर ना 7 वर्षांनी चालू दॅट इज डिफरंट थिंग राईट बट हे अजिंक्य डीवाय पाटील लोकांना सांगतोय मी की तुम्ही बघा आणि ओमकरचे सगळे कार चालू तुम्हाला ना घेऊन येणार आहे मी ब्लॉग मी दाखवणार आहे आवर्जून बघा वेड्या ऑल द बेस्ट बघा वाजलेत पाहुणे उद्या डायरेक्ट सकाळी